विद्यार्थी मित्रांनो, आता आपण तुमच्या मॅथ्स पार्ट 1 च्या पुस्तकातील 5th चॅप्टर प्रोबॅबिलिटी यातला प्रॅक्टिस सेट 5.4 घेतोय. सेकंड क्वेश्चन काय आहे बघा, इफ टू डाइज आर रोल्ड सायमल्टेनियसली. ठीक आहे, डाइज माहिती आहे सगळ्यांना. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ फॉलोइंग इव्हेंट्स. सगळ्यात पहिल्यांदा टू डाइज आर रोल्ड सायमल्टेनियसली, यासाठी आपण सॅम्पल स्पेस लिहून घेऊ. जेव्हा आपण दोन डाइस रोल करतो तेव्हा याप्रमाणे आपल्याला सॅम्पल पॉइंट्स मिळतात. 1 1 म्हणजे पहिल्यावर 1, दुसऱ्यावर पण 1. 1 2, 1 3, 1 4, 1 5, 1 6, हे झालं 1 सोबतचं कॉम्बिनेशन. आता 2. 2 1, 2 2, 2 3, 2 4, 2 5, 2 6, याप्रमाणे. मग आता 3 सोबत 3 1, 3 2, 3 3, 3 4, 3 5, 3 6. 4 1, 4 2, 4 3, 4 4, 4 5, 4 6, 5 1, 5 2, 5 3, 5 4, 5 5, 5 6, 6 1, 6 2, 6 3, 6 4, 6 5, 6 6. टोटल किती झाले बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36. So n of s is equal to 36. ओके, आता फर्स्ट इव्हेंट काय आहे बघा, सम ऑफ द डिजिट्स ऑन अप्पर फेसेस इज ऍटलीस्ट 10. या दोघांची बेरीज कमीत कमी 10 पाहिजे, 10 पेक्षा जास्त चालेल. आता यांची बेरीज 10 येते का, 1 आणि 6 7, या सगळ्यांची कमी आहे 10 पेक्षा, यांची पण कमी आहे. सगळ्यात जास्त पाहू इथे येतात पहा, 4 आणि 6 10. मग आता आपण ए इव्हेंट लिहू 4 6, त्यानंतर 5 आणि 5 10, 5 आणि 6 11, मग 6 आणि 4 10, 6 आणि 5 11, 6 आणि 6 12. बेरीज 10 पाहिजे किंवा 10 पेक्षा जास्त असेल तर चालेल. तर इथे किती आले नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स, 1 2 3 4 5 6. आता आपण प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची आहे. इथे लिहिणार पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ ए किती आहे, 6, आणि एन ऑफ एस आहे 36. भाग जर तोडला 6 1 6 6 6 36, याप्रमाणे ए ची प्रोबॅबिलिटी आलेली आहे 1/6. म्हणजे आउट ऑफ 6 आपण जेव्हा 6 वेळा असा डाय रोल करू त्यापैकी 1 वेळा याप्रमाणे दोघांची बेरीज 10 किंवा 10 पेक्षा जास्त येऊ शकते, ही प्रोबॅबिलिटी आहे, निश्चित काहीच नाही. आता त्यानंतर दुसरा इव्हेंट बघा काय आहे, इव्हेंट बी, सम ऑफ द डिजिट्स ऑन अप्पर फेसेस इज 33. या दोघांची बेरीज 33 पाहिजे. 33 बेरीज कोणाचीच येत नाही. पहा 4 आणि 6 10, इथे पाहिलं तर 11, इथे पाहिलं सगळ्यात मोठे तर 12. 12 पेक्षा मोठी बेरीज कोणाचीच नाहीये, म्हणून या इव्हेंट मध्ये काहीही येणार नाही. बी इज एम्प्टी, सो एन ऑफ बी इज 0. म्हणून प्रोबॅबिलिटी जर फाइंड आउट करायची असेल, एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस, एन ऑफ बी आहे 0. शून्याला कोणत्याही संख्येने भाग दिला तरी उत्तर शून्यच येतं, म्हणून प्रोबॅबिलिटी ऑफ बी आहे 0. आता थर्ड इव्हेंट काय आहे बघा, द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन सेकंड डाय. हा जो फर्स्ट डाय वरचा डिजिट आहे हा ग्रेटर पाहिजे, हा स्मॉलर. तर हे आहे 2 1, 3 1, 3 2, 4 1. 4 मोठे आहेत 1 पेक्षा, 4 मोठे आहेत 2 पेक्षा, 4 मोठे आहेत 3 पेक्षा, याप्रमाणे. तर हे सगळे आपण लिहू शकतो, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16, हे सगळे लिहिता येतील. तर आपण लिहून काढू बघा, सी मध्ये आपण लिहिणार सगळ्यात पहिल्यांदा 2 1, मग लिहिणार 3 1, 3 2,
मग 4 1, 4 2, 4 3, मग लिहिणार 5 1, 5 2, 5 3, 5 4, मग लिहिणार 6 1, 6 2, 6 3, 6 4, 6 5. टोटल ठीक है. तर आता एन ऑफ सी इट इज इक्वल टू 15. मग आता आपल्याला प्रोबेबिलिटी जर काढायची असेल सी ची, एन ऑफ सी अपॉन एन ऑफ एस, तर 15 अपॉन 36. या दोघांना 3 ने आपण डिवाइड करू शकतो. 3 5 15, 3 12 36. सो प्रोबेबिलिटी ऑफ इव्हेंट सी इज 5/12. याप्रमाणे आपल्याला हे गणित करता येईल. इथे दुसरं गणित संपलेलं आहे.